अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी मागण्या पूर्ण होण्यासाठी संप पुकारलाय. 4 डिसेंबरपासून हा संप सुरू होणार आहे. त्याचबरोबर मासिक सभा आणि 23 नोव्हेंबरपासून मासिक अहवालावर बहिष्कार टाकण्याचा देखील निर्णय चांदवड तालुका अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी घेतला. याबाबत चांदवडचे बालविकास प्रकल्प कार्यालयातील लिपिक आर.एम. चौधरी यांना निवेदन देण्यात आलंय. या संदर्भात चांदवड तालुका युनियनच्या अध्यक्षा आशा देवडे यांनी देखील आपली माहिती दिली आहे. निवेदनाच्या संदर्भात काय सांगत आहे? आमचे आता बहुतेक मोर्चे झाले, अजून कोणीची दखल घेतली नाही. तर 4 डिसेंबरपासून आम्ही सर्व एकदम म्हणजे अंगणवाड्यासुद्धा कोणतीच प्रोसिजर दिल्या जाणार नाही सरकारला. कारण दर पाहिला त्यांनी आम्हाला चाटा मारून 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 इथपर्यंत आणलं. आमच्या कमी पगार 7 आणि 8 वर्षाच्या आशांनी काम केलेले पगार वाढवली. आणि आम्ही 30-30 वर्ष झाले, आमच्या काही महिला मरून गेल्या पगाराची वाट बघता बघता. आणि आम्ही अजून 10-5 हजारावर कामं करून राहिली. तर आम्ही आता संप पुकारलेला आहे. आम्ही महिनाभर संप जोपर्यंत पुकारत नाही, जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत आम्ही संपातून उठणार नाही. शेवट आम्ही उपासनाला सुद्धा तयारी करणार आहे. आता उपासनाला सुद्धा आम्ही बसू शकणार आहे सगळ्यांचे. आणि कोविडमध्ये सुद्धा आम्ही इतके कामं केले, आशांचं काही नाही उदो केलं, पण आम्ही सुद्धा इतके कामं केले ना. आम्ही कामं केले तेव्हा आशा पुढे झाले, तरी काही ना आशांचा उदो केलाय. आणि आम्ही महिला पुढे गेलो आहे अंगणवाडी, तिथं तिथं गेलं का अंगणवाडी, सरपंच आला का अंगणवाडी, ग्रामसेवक आला का अंगणवाडी, मोठे अधिकारी जरी आले तर अंगणवाडी. मग अंगणवाडी जर एवढे कामं करून 10 हजारावर का काम करते, हा विचार शासनाने करायला पाहिजे. आता शासनाने जर विचार नाही केला तर आम्ही तुमचं पुढचं पाऊल काय राहणार? 25 हजार मानधन आम्हाला दिले गेलं पाहिजे शासनाने. जर दिले नाही तर आम्ही उपोषण करणार, आंदोलन करणार. त्याच्या इतर तर आम्ही जसं जसं सगळ्या महिला आम्ही आता हे करणार आहे, कुणीच माघार घेणार नाही. आता त्यांना एक पण कागद दिला जाणार नाही. 11 संप पुकारले जाणार आहे. आता संपामध्ये आम्ही आता एक पण त्यांना कागद दिला जाणार नाही, कोणचीही माहिती त्यांना पुरवल्या जाणार नाही. जोपर्यंत ते आमचा निर्णय लावत नाही तोपर्यंत आम्ही अंगणवाडी सेविका संप मिटवत नाही. अनेक पदाधिकाऱ्यांनी या संपाला पाठिंबा दर्शवल्याचं देखील पाहायला मिळालं. काय सांगाल आजच्या जे निवेदन दिलं त्या संदर्भात? नमस्कार, मी संगीता अरुण पाटील, राष्ट्रवादी महिला काँग्रेस जिल्हा अध्यक्ष. आज आपल्या अंगणवाडी सेविका आहेत, त्यांनी निवेदन दिलं ते मला माहिती पडलं. मग मी पण आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निवेदन देण्यासाठी इथं आले. आमच्या विधानसभा अध्यक्ष भारतीताई आहेत, शहर अध्यक्ष चित्राताई आहेत. आम्ही सर्वांनी ठरवलं की ह्या महिलांना एवढं काम करून सुद्धा त्यांना त्यांच्या पाहिजे तेवढा पगार दिला जात नाही, त्यासाठी आम्हाला ते खूप म्हणजे शोकांतिका वाटते ह्या गोष्टीची. या सरकारने केंद्र सरकारने यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. या महिला गरोदर महिलांचं त्यांची काळजी घेतात, मुलांची पण काळजी घेतात, त्यांना पोषण आहार देतात. म्हणजे आज आपण एक मुलगा घरात सांभाळू शकत नाही, पण ह्या महिला किती लहान मुलांना सांभाळतात. मग यांची कुणी दखल घेतली पाहिजे? त्या केंद्र सरकारने यांना यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. यांना 25 हजार कमीत कमी पगार दिला पाहिजे, कारण त्यांचं काम खूप आहे. ते दिवसभर ते काम करून सुद्धा त्यांना तेवढा पगार दिला जात नाही, याची आम्हाला खूप शोकांत वाटली. म्हणून आम्ही त्यासाठी आज ह्या ठिकाणी त्यांच्यासाठी आम्ही निवेदन देत आहोत पक्षाच्या वतीने. जागृती नसतानासाठी देविदास जाधव, चांदवड.